विधान परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली. बीड, लातूर आणि परभणीच्या जागेवरून आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या जागांवरून तिढा वाढत चाललेला असताना युतीच्या गोटात मात्र समाधानकारक चित्र दिसत होतं. अखेर यावर तोडगा काढण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले. बीड, लातूर, उस्मानाबाद या जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या तर परभणीची जागा काँग्रेसकडे जाणार असल्याचं नक्की झालं. भाजपा निष्ठावंतांवर अन्याय करणारा पक्ष नसून भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं समर्थक म्हणून आपली कधीच मुस्कटदाबी झाली नसल्याचं प्रतिपादन भाजप नेते पाशा पटेल यांनी केलंय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळच्यांवर पक्षानं अन्याय केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली होती. भाजप नेते रमेश कराड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांनी हे विधान केलं होतं, पण पाशा पटेल यांनी धनंजय मुंडेंचे आरोप फेटाळून लावले. धनंजय मुंडेने कुठल्या संदर्भामध्ये मुस्कटदाबी वापरले मला माहीत नाही, पण मला एक माहिती आहे की धनंजय मुंडे साहेबाला माहिती आहे की मी मुंडे साहेबाच्या जवळ किती होतो, काय होतं सगळं त्यांना माहिती आहे. त्यांनी जो शब्द वापरला मुस्कटदाबी होते म्हणून, कसं असतं की कितने खट्टे हे अंगूर जेव्हा हाताला येत नाही तेव्हा खट्टे हे म्हणायचे असतात, तर त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या आपल्या सोयीसाठी अर्थ लावलेला असतो. मला असं वाटतं की सध्या अशी काही कुठं काही मुस्कटदाबी वगैरे नाही. ज्यांनी त्यांनी आपले आपले स्वार्थ बघायचे असतात त्यांना त्यांचा स्वार्थ साध्य होत नसला म्हणून त्यांनी बाकीच्या गोष्टी लावल्या असतील. भ्रष्टाचाराचे आरोप फक्त एकनाथ खडसेंवर झाले असं नाही तर अनेक मंत्र्यांवर झाले. अशावेळी इतर मंत्र्यांवर राजीनामा देण्याची पाळी आली नाही, मात्र खडसेंना राजीनामा द्यावा लागला हा थोडा गहन प्रश्न आहे. तो राज्य शासनाच्या प्रमुखालाच विचारला पाहिजे अशी कोपरखळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावली. पिंपळगाव बसवंत इथे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट नाशिक या संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय नाशिक जिल्हा सरपंच संसदेत नाशिक जिल्ह्यातील 146 सरपंच आणि उपसरपंचांनी सहभागी होत ग्रामविकासाची गुरुकिल्ली जाणून घेतली. सहभागी झालेल्या सरपंच आणि उपसरपंचांना त्यांच्या ग्रामविकासाच्या कामात सहाय्यभूत होण्यासाठी यावेळी तज्ज्ञांनी प्रबोधन केलं. अखेर भाजपनं चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघात डॉक्टर रामदास आंबटकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डॉक्टर रामदास आंबटकर महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदावर आहेत. गेल्या वेळेस चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या मितेश भांगडिया यांना उमेदवारी दिल्यावर यंदा पक्षानं वर्धा जिल्ह्याला झुकतं माप दिलं आहे. गेले काही दिवस पक्षातील अनेक नावांच्या शक्यतेनंतर डॉक्टर आंबटकर यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. प्रमुख भाजप नेत्यांसह डॉक्टर आंबटकर चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. दरम्यान माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदींमुळे पक्ष सोडला असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. दरम्यान कर्नाटक निवडणुकीच्या मुद्द्यावरून चव्हाण यांनी पंतप्रधानांवर जहरी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना जामखेडमध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. 28 एप्रिलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या भेटीनंतर अजित पवार यांनी कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निपक्षपातीपणे तपास करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. अरे ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत धोकादायक इमारतींची संख्या 4,705 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींच्या संख्येत 1,000 वाढ झाली आहे. ठाणे महापालिकेनं अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यात 95 इमारती अतिधोकादायक असल्याचं पाहण्यात आढळलंय. या प्रकरणी पालिकेनं संबंधित इमारत मालकांना नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी 69 अतिधोकादायक इमारतींना पालिकेनं नोटीस बजावली होती. त्यापैकी 54 इमारती रिकाम्या केल्या होत्या. मात्र असं असतानाही अतिधोकादायक इमारतींची संख्या 95 गेली आहे. सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि कामगार वसाहतीमध्ये धोकादायक इमारतींमुळे ही संख्या वाढल्याचं अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ठाणे शहरामध्ये आम्ही आता जे सर्वेक्षण केलं आहे 9 एप्रिलमध्ये त्यानुसार साधारणतः 4,705 धोकादायक इमारती आढळून आलेल्या आहेत.
आणि शासनाच्या आदेशानुसार त्याचं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे. C1, C2 A, C2 B, C2 3 आणि C3 याप्रमाणे आहे. तर C1 जवळपास 95 इमारती आम्हाला अति धोकादायक आढळून आले. C1 इमारती कॅटेगरी इमारतीच्या असतील त्या पूर्णपणे निष्कासित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित जे काही बांधकामदार किंवा बोगोटादार आहेत त्यांना तशा नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यांना तो बोगोटा रिक्त करण्यासाठी सूचना दिलेली आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला किमान हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना राज्यात मोफत दूध वाटते. प्रत्येक तहसील कार्यालयात हा दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलाय. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोफत दूध वाटपाला सुरुवात झाली. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे निमंत्रक डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. गुरुवारपासून राज्यातील 7 जिल्ह्यांमधील शेतकरी प्रत्येक तहसील कार्यालयात आणि कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला 2 तास मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध करतायत. दुधाला प्रति लिटर 27 रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी या संघटनेची मागणी आहे. साखरेला टनामागे केवळ 55 रुपये अनुदान देऊन केंद्र सरकारनं ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. केंद्र सरकारनं आज देशातील ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना टनामागे 55 रुपये म्हणजेच क्विंटलला 5.5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. साखरेचे दर कोसळल्यामुळे राज्यासह देशभरातील साखर कारखाने अडचणीत आलेत. साखरेचे भाव टनाला 2400 रुपयांपर्यंत कोसळले. शेतकऱ्यांना FRP देणंही त्यामुळे कारखानदारांना परवडत नाहीये. त्यामुळे देशातील ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे 25,000 कोटी रुपये ऊस बिलाचे कारखान्यांकडे थकीत आहेत. आपल्या राज्यात शेतकऱ्यांचे 3200 कोटी रुपये ऊस बिलाचे कारखान्यांकडे थकीत आहेत. साखरेचे दर कोसळल्यानं टनामागे 1000 ते 1200 रुपये तोटा होत असल्यानं कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे थकतायत. साखरेचे दर वाढवावे म्हणून 20 लाख टन साखर निर्यात करावी आणि 30 लाख टन साखरेचा साठा करावा अशी मागणी साखर उद्योजकांकडून होतीये. मात्र त्याबाबत केंद्र सरकार कोणतीही पावलं उचलत नसल्यानं साखर उत्पादकांमध्ये नाराजी आहे. ऊसाला टनामागे 55 रुपये अनुदान देऊन काही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातल्या जाणकारांकडून व्यक्त होते. शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना त्याच दिवशी अदा करण्याच्या सूचना नांदगाव बाजार समितीनं दिल्या. मात्र व्यापारी वर्गानं त्याला हरकत घेतल्यानं बाजार समिती प्रशासनानं शेतमाल लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागणार आहे. 1499 शेतकऱ्यांचे सुमारे 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर नांदगाव बाजार समितीनं संचालक आणि व्यापारी वर्गाची तातडीची बैठक घेऊन व्यापाऱ्यांना रोखीनं पैसे देण्याच्या सूचना केल्या. मात्र त्याला व्यापाऱ्यांनी हरकत घेतली. जोवर शेतकऱ्यांच्या मालाचे रोख पैसे दिले जात नाही तोवर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतलाय. अवकाळी पावसामुळे आंब्याचं फार मोठं नुकसान झालंय. 20 ते 30% आंबा खराब झालाय. बाजारात फक्त 70 ते 80% आंबा आलाय. त्यामुळे आंब्याचे भाव गगनाला भिडलेत. कारण बाजारात आंब्याची आवक कमी आहे आणि मागणी जास्त त्यामुळे आंब्याचे भाव वाढलेत. यामुळेच ग्राहक थोडा नाराज आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी अनेक आंबा उत्पादक शेतकरी आलेत. या ठिकाणी त्यांना थेट बाजार मिळत आहे. पाणी फाउंडेशनचे CEO सत्यजित भटकळ आणि आमिर खान यांनी बुधवारी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी वॉटर कप स्पर्धेत लोक सहभागी होत असल्याबद्दल आमिर खान किरण राव यांनी आनंद व्यक्त केला. लोकांचा सहभाग असाच वाढत राहिला तर निश्चितपणे आमच्या कामाला यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत तुंबण्याचा धोका आणखी वाढलाय. गेल्या वर्षी 29 ऑगस्टला मुंबईत सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यावेळी मुंबईत पाणी तुंबलं होतं. यंदा मुंबईत मेट्रो रेल्वे आणि विविध विकास कामांसाठी सुरू असलेल्या खोदकामांमुळे या तुंबणाऱ्या जागांच्या संख्येत वाढ होणार आहे. पालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतल्या 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैकी 60 ठिकाणं दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मुंबईत 17 ठिकाणी विकास कामं सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हे अंतर कापायला हार्बर रेल्वेला सध्या 80 मिनिटं लागतात. पण CSMT ते पनवेल उन्नत मार्गामुळे हेच अंतर केवळ 50 मिनिटात गाठता येणार आहे. हा उन्नत मार्ग नेमका असणार तरी कसा याची दृश्य पहिल्यांदाच G24 माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या उन्नत जलद मार्गाला 2009-10 सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदा मंजुरी मिळाली. February 2018 पुन्हा एकदा या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. उन्नत मार्ग बांधताना केवळ 30% भाग सध्याच्या हार्बर मार्गावरून जाईल तर अन्य मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार आहे.
12,331 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च वर्ल्ड बँकेबरोबर राज्य आणि केंद्र सरकारही उचलणार आहे. राज्यातल्या चंद्रपूर आणि बल्लारपूर ही नागपूर विभागीय रेल्वे मंडळांतर्गत येणारी दोन रेल्वे स्थानकं देशात देखण्या स्थानकांच्या यादीत अव्वल ठरली आहेत. रेल्वेने या प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली होती. यात 100 अधिक स्थानकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून चंद्रपूर आणि बल्लारपूर ही स्थानकं या स्पर्धेत संयुक्तरित्या प्रथम स्थानी आली आहेत. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अगदी जवळ असल्यानं ही दोन रेल्वे स्टेशन्स प्रवाशांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं या रेल्वे स्थानकांची सजावट असावी अशी संकल्पना राज्याचे वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर 25 जणांनी मिळून हल्ला केला. हल्ल्यात घरातल्या बापलेकावर तलवारीनं वार करण्यात आले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाणामारीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मंगळवारी रात्री 8 सुमाराला रणजित सिंग आणि त्यांचा मुलगा सनी सिंग, त्याची पत्नी आणि मुलगी घरात होते. अचानक 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन घरात प्रवेश केला. रणजित आणि सनी सिंग यांच्यावर वार केले. त्यानंतर सर्वजण घराबाहेर येऊन दगडफेक करू लागले. रणजित आणि सनी सिंग यांच्यावर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर उल्हासनगरच्या गुरु नानक शाळेच्या परिसरात खळबळ माजली. बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी गावात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला शेंदूर फासला आणि बेदम मारहाण करत गावभर फिरवलं. या प्रकरणी 62 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीला घेऊन हा मुलगा 4 दिवसांपूर्वी पळून गेला. या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. दोघेही औरंगाबादमध्ये सापडल्यानंतर मुलीला घरी आणून नातेवाईकांनी मुलाला गावाबाहेरच ठेवलं. त्याला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे फाडून शेंदूर फासून गावभर फिरवलं. या प्रकरणी शिरूर पोलिसात मुलाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्याची धिंड काढली की नाही याबाबत काही ठोस पुरावे सापडले नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. वरोरा शहरातल्या आनंदवन परिसरात मोठ्या तलावाजवळ महाकाय मगर आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका सिमेंटच्या टाकीत ही मगर पडून होती. 200 वजनाच्या 8 लांब मगरीची वनविभाग आणि वन्यजीव संस्था संघटनांनी सुटका केली आहे. सुरला आनंदवन बीट परिसरात एका मोठ्या सिमेंट टाकीत ही मगर आढळली. APS या वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या सहाय्याने या मगरीला बाहेर काढलं. ही मगर सुमारे 8 लांब आणि 200 वजनाची आहे. या मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याची नोंद करून ही मगर तलावात सोडण्यात येणार आहे. आनंदवनच्या आसपास मोठे नदी अथवा तलाव नसल्यानं ही महाकाय मगर या भागात आली कुठून असा याचा तपास आता वनविभाग करत आहे. तेलंगणा राज्यातील जहाल महिला नक्षलीनं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय. ज्योती पुडियामी असं या नक्षलीचं नाव. तिच्यावर 4 लाख रुपयांचं बक्षीस होतं. तेलंगणा राज्यातील मंगी दलमची ती उपकमांडर होती. या कारवाईमुळे 2018 या वर्षात 9 नक्षलींनी आत्मसमर्पण केलंय. नक्षलींच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलविरोधी चळवळ रोखण्यात पोलिसांना यश येत असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षल चळवळीला दणका बसलाय. त्यामुळे नक्षलवादी हादरल्यात. दुसरीकडे गडचिरोलीच्या पेरमिली मार्गावरच्या आलदंडी गावाजवळ माओवाद्यांनी धमकीचे फलक लावलेत. 22 एप्रिलला पोलिसांनी 49 माओवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईचा निषेध करून बदला घेण्याची धमकी फलकाद्वारे देण्यात आली आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली हे जगातलं सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचं स्पष्ट झालंय. जागतिक आरोग्य संघटनेचा प्रदूषणाबाबत एक अहवाल प्रकाशित झालाय. यात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा सर्वात वरचा क्रमांक लागलाय. तर मुंबई देखील चौथ्या स्थानी आहे. या शहरांमध्ये 10 पैकी 9 जण हे प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलंय. जगभरात 2016 तब्बल 70 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचं समोर आलंय. यातले सर्वाधिक म्हणजे 20 लाख मृत्यू हे आपल्या दक्षिण पूर्व आशिया खंडातले आहेत. प्रदूषणामुळे अर्धांगवायू, हृदयरोग, आतड्यांचा कर्करोग, दमा यासारखे जीवघेणे आजार होतात. प्रदूषणामुळे 5 वर्षांच्या आतील सुमारे 17 लाख बालकं दरवर्षी दगावत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. राष्ट्रीय बातम्या पाहूयात. कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला. आज भाजप आणि स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोघेही कर्नाटकात प्रचार करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज दिवसभरात 3 सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबतच भाजपचे सगळे बडे चेहरे सध्या कर्नाटकात आहेत. सकाळी 11 मोदींची गुलबर्ग्यात सभा झाली तर दुपारी 3 बेल्लारीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर मोदी संध्याकाळी 6 सुमाराला बंगळुरूमध्ये सभा घेणार आहेत. तिकडे राहुल गांधी देखील 2 कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधींचा हा 8 कर्नाटक दौरा आहे. आज आणि उद्या मिळून ते साधारण 4 सभा घेणार आहेत. उत्तर भारतात बुधवारी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये अवकाळी पावसाचा कहर दिसला. वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 23 आणि राजस्थानमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झालेत तर पश्चिम बंगालमध्ये 20 पडून 8 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीमुळे घरांचं नुकसान झालंय. पंजाब आणि हरियाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बाजार समिती आणि शेतात असलेला गहू या अवकाळी पावसामुळे भिजलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये 26 इमारतीला आग लागली. या इमारतीत ब्राझीलच्या प्रांतातील अनेक बेघर लोकांचा निवारा होता. आगीमुळे घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. पॅरिसमध्ये जागतिक कामगार दिनानिमित्तानं करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालंय. अनेक दुकानात लूट करत पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर गॅस आणि पाण्याचा मारा केला. चिलीची राजधानी सेंटियागो इथे कामगार दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या प्रदर्शनाला हिंसक वळण लागलं. प्रशासनानं आंदोलकांविरोधात रस्त्यावर टँकर उतरवले होते. किम जोंग उन यांच्याबरोबरील बैठक आणि स्थानाबाबत लवकरच माहिती दिली जाईल अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टिंडरप्रमाणे आता फेसबुकवरही डेटिंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मार्क झुकरबर्ग यांनी दरवर्षी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. आफ्रिकेमधील सेंट्रल आफ्रिकेमधील रिपब्लिकमधील एका चर्चमध्ये पादरीची हत्या केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या अंत्ययात्रेमध्ये नागरिकांनी प्रदर्शनही केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.